नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास. एक पाऊल पुढे. गुड मॉर्निंग मुंबईमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला बातमी ठाण्यातली. वसईसह ठाणे जिल्ह्यातल्या 5 लाख अनधिकृत बांधकामांवरती 12 आठवड्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. वसईतल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात हरित वसई संरक्षण समितीनं 2007 साली केलेल्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं हे आदेश दिलेत. कोर्टाच्या आदेशामुळे ठाणे जिल्ह्यातल्या आणि वसईतल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी अजित वांढरे यांनी याचिकाकर्त्यांचे वकील उदय बारुंजीकर यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात. हरित वसई संरक्षण समितीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट उदय वारंजीकडे आपण त्यांना विचारूया. सर, नेमके कोर्टाने काय आदेश दिलेले आहेत? हरित वसई संरक्षण समितीनं 2007 सालामध्ये वसई तालुकामधल्या ज्या काही अनधिकृत बांधकाम आहेत, जे काही अतिक्रमण आहेत, या संदर्भातली माहिती गोळा केली आणि कुणीच त्याबाबतीत काही करत नाही म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. तहसीलदार यांचं शपथपत्र आलं, कलेक्टर साहेबांचं शपथपत्र आलं, पण उच्च न्यायालयाच्या समोर या समस्या केवढी मोठी आहे हे लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने या याचिकेचा जी व्याप्ती आहे ती वाढवली. मग ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं यांची यादी मागवली. मग जे आपल्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने खातं आहे त्या खात्याचे जे सेक्रेटरी आहेत त्यांचं शपथपत्र मागवलं. हळूहळू लक्षात आलं की 5 लाखपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामं ही आणि अतिक्रमण हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की 12 आठवड्याच्या आतमध्ये ही सगळी जी काही प्रस्ताव असे आहेत त्या प्रस्तावावरती निर्णय घेऊन पुढील जगेच कारवाई चालू करावी. म्हणजे आता ठाणे जिल्ह्यामध्ये साहजिकच नवीन जी काही अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भातले स्वतंत्र पोलीस न्यायालय असतील ती देखील त्या ठिकाणी आता स्थापन होतील असं म्हणायला हरकत नाही. ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर 5 लाखांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम आहेत का, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत? माननीय उच्च न्यायालयाने असं सांगितलं की या बाबतीमध्ये कारवाई तर करायलाच पाहिजे आणि त्या कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये जे काही आदेश आहेत ते प्रत्येक टाउन प्लॅनिंग अथॉरिटीला, प्रत्येक लोकल अथॉरिटीला देखील आदेश देण्यात आले. उदाहरणार्थ फॉरेस्ट खात्याला आहेत, उदाहरणार्थ ठाणे जिल्हा परिषदेला आहेत, उदाहरणार्थ नगरपालिकांना आहेत, उदाहरणार्थ महानगरपालिकांना आहेत, सिडकोला आहे, MMRDL आहेत, या सगळ्यांना देण्यात आलेले आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकारच्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये शिक्षा करण्यासाठीची स्वतंत्र न्यायालय स्थापन करावी असं देखील माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळे साहजिकच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीमध्ये सजा होईल अशी आशा बाळगायला आता काही हरकत नाही. उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे करदात्याला दिलासा मिळेल हे जरी एक सत्य असेल तरी दुसरीकडे मात्र निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातील 5 लाख जे बांधकाम आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिलेले आहेत आणि याचमुळे राजकीय जे पक्ष आहेत त्यांची देखील पंचायत होईल. फोटोजर्नलिस्ट प्रकाश कोचरेकर, साजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.